रस्ते उद्ध्वस्त केल्याबद्दल दास ऑफशोअर कंपनीवर कारवाई करा, अशी मागणी सत्ताधारी भाजप, शिवसेना, काँग्रेसच्या नगरसेवकांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली. महापालिकेची सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. गटनेते, काही मोजके नगरसेवक सभागृहात हजर होते. उर्वरित नगरसेवक ऑनलाईन सहभागी होते. ड्रेनेज लाईनच्या टेंडरवर चर्चा करताना विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी हद्दवाढ भागातील ड्रेनेज लाईनच्या अर्धवट कामांचा मुद्दा उपस्थित केला. अमृत योजनेतील ड्रेनेज लाईनचं काम महापालिकेनं दास ऑफशोअर कंपनीला दिलं होतं. दास कंपनीनं आता हे काम गुजरातच्या कंपनीला सोपवलं. दोन कंपन्यांमध्ये बिलावरून वाद सुरू झालाय. सोलापूर शहरातील हद्दवाढ भागातील 70% आणि शहरातील 30% अशा स्वरूपात 332 खराब, नादुरुस्त आणि नव्यानं करण्याच्या रस्त्यांची यादी महापालिका प्रशासनानं तयार केली आहे. या रस्त्यांसाठी शासनाकडून 130,63,00,000 रुपयांची मागणी करण्यासंदर्भातील ठराव सभागृहापुढं मान्यतेसाठी पाठवला होता. हे रस्ते कोणत्या हेडमधून घेणार असा प्रश्न उपस्थित करून काँग्रेस गटनेते चेतन नरोटे यांनी याचा खुलासा करण्याची मागणी केली. तर इतरांनी हातात नाही दमडं आणि प्रशासन पाठवतोय पोकळ ठराव असं सांगून या संदर्भात सर्वपक्षीय मिळून शासनाकडे मागणी करण्यासंदर्भात निर्णय घेतला. अमृत योजनेमध्ये जवळजवळ 297 किलोमीटरची अमृत योजनेची रेंज झाले. तर आता ते काय झालं, ते अमृत योजनेच्या रेंजमध्ये साहेब जवळपास 50% काम झालेलं आहे. तर 50% जे काम झालंय या भागातून ही लाईन आली. मापत आहे तुमचा भाग आहे, तुमचे उपमापन बद्दूचा वारणा आहे, त्यानंतर आपल्या हंडाच्या सरचा वारणा आहे, स्वामी पाटलाचा वारणा आहे, महेश अण्णाचा वारणा आहे. ते करत करत असते आता कन्याचोका पण ते लाईन आलेले. तर ते त्या एस्टिमेटमध्ये आज मी थोडं माहिती घेतली दुपारी घेतो, त्या एस्टिमेटमध्ये तुम्ही ड्रेनेज लाईन टाकल्यानंतर वरून लेअर पकडून आणि तिथं रस्ता खताचं त्यामध्ये ते तुम्ही धरलंय का नाही धरलंय काय लोकांचे हाल बेहाल, ते ड्रेनेज खाली उतरते आणि लोकांचे त्या भागामध्ये हाल बेहाल. पहिले जे काम झालंय तुम्ही काम म्हणलं तर त्यावेळेला तिथे जे ड्रेनेज काम झाले तिथे आपण म्हणून घालून द्या किंवा रोडिंग करून द्यायचे. हे उल्लेख होता चेतन भाऊ, हा काय आता काही ठिकाणी झालंय काही ठिकाणी होत नाही त्याच्यामध्ये खुलासा द्यावा एवढं त्यांनी विनंती. शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील इंदिरा वसाहत नगरच्या 786 झोपडपट्टी भागातील 10 शौचालयं जीर्ण झाल्याचं दाखवत वाढवण्याचा प्रस्ताव सभागृहात आला होता. शिवाय लोधी गल्ली येथील 15 शौचालयं पाडण्याचा प्रस्ताव आणि शास्त्री नगर परिसरातील पडिक शौचालयं पाडण्याचा प्रस्ताव सभागृहात नगरसेवकांनी दाखल केला होता. यावर प्रदीर्घ चर्चा झाली. शौचालयं पाडून त्यावर अतिक्रमण आणि दुकानं झाल्याबाबत प्रशासनाकडे पुरावे दिल्याचं नगरसेवक रियाज खरादी यांनी सांगितलं. यामुळे शौचालय पाडा पण नव्यानं बांधा अशी उपसूचना विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी केली. नवी शौचालयं बांधण्याच्या अटीवर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.